हॅलो, स्वागत आहे तुमचे नवीनशा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चमकीवर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत विदाऊट स्किप न करता पूर्ण पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही ते मार्किंग करून घेतलेलं आहे पेनाने, आणि त्यानंतर न हे चमकीवर करण्यासाठी मी जरी दोरा वापरणार आहे. तर सर्वात प्रथम आपण चमकी वर्कचा पहिला प्रकार पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी ही जी चमकी आहे ती आपण रेषेवरती ठेवून घ्यायची आहे. तर ही अशा पद्धतीने व्यवस्थित रेषेवरती ठेवून घेतल्यानंतर न त्या चमकीच्या वरून म्हणजे अशा पद्धतीने एक चेन स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जो लूप निघेल पुन्हा दुसरा, तर त्याने पुन्हा एक चमकीच्या दुसऱ्या साईडला चेन स्टिच करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपली पहिली जी चमकी आहे ती स्टिच करून झालेली आहे. तर आता दुसरी चमकी स्टिच करत असताना सेम त्याच पद्धतीने चमकी रेषेवरती ठेवून घ्यायची आहे आणि चेन स्टिच करायचं आहे. तर एक बाजू चेन स्टिच करून झाल्यानंतर ना चमकीच्या दुसऱ्या बाजूला चेन स्टिच करून घ्यायचं आहे. तर खूपच सोपी ही चमकी स्टिच आहे. तर काळजीपूर्वक पहा, ही चमकी रेषेवरती ठेवून घेतली आणि एक चेन स्टिच केली आणि पुन्हा त्या चमकीच्या दुसऱ्या बाजूला चेन स्टिच करून घेतली. तर तुमच्या लक्षात आले असेल की पहिल्या चमकी स्टिचच्या प्रकारात जी चेन स्टिच आहे ती चमकीच्या दोन्ही बाजूला केलेली आहे. तर ही चमकी स्टिच जी आहे ही खूपच सोपी आहे, आणि मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ही नक्की या चमकी स्टिचचा सराव करा. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आतापर्यंत ऑनलाईन आरीवर कोर्सचे जे व्हिडिओज आहेत 27 व्हिडिओज, ते तुम्ही जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन जरूर पहा. त्या व्हिडिओजमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दिलेली आहे. चेन स्टिच ही कशी करावी, आरी गाठ चेन स्टिच करत असताना कशी मारावी, हे संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर चॅनलवरती जाऊन ते संपूर्ण व्हिडिओ पहा. ह्या ठिकाणी आपला चमकी स्टिचचा जो पहिला प्रकार आहे तो स्टिच करून झाला आहे. तर खूपच ही सुंदर दिसते पूर्ण वर्क करून झाल्यानंतर ना. तर हे स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे. तर पुढे पाहूयात आपण चमकी स्टिचचा दुसरा प्रकार. तर पहिल्या स्टेपमध्ये काय केलं होतं, पहिल्या प्रकारात की चमकी जी आहे ती सर्वात आधी आपण लाईनवरती ठेवून घेतली होती आणि त्याच्यानंतर ना आपण चेन स्टिच केले होते. तर ह्या दुसऱ्या प्रकारात काय करायचं आहे की जी चमकी आहे ती लूपमध्ये ओवून घ्यायची आहे आणि एकाच बाजूने आपल्याला चेन स्टिच करायची आहे. हे अशा पद्धतीने. तर ह्या ठिकाणी जी चमकीची जी दुसरी बाजू आहे ती ओपन आहे आणि एक बाजू जी आहे ती चेन स्टिचने स्टिच केली गेली आहे. तर पुन्हा आपण दुसरी चमकी स्टिच करणार आहे. तर डायरेक्टली आपण लूपमध्ये ओवून घेणार आहे चमकी आणि त्यानंतर ना पुन्हा एक चेन स्टिच करून घ्यायची आहे.